हठयोगाच्या सरावांमध्ये सूर्यनमस्कार असो किंवा योगासने, आपण नेहमी उजव्या बाजूने का सुरुवात करतो? बिकॉज इट्स राईट. कारण ती एक अचूक गोष्ट आहे म्हणून. कारण ते पुरुषी आहे. तर शारीरिक ऊर्जेच्या दृष्टीने आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा उजवी बाजू ही सर्वात स्थिर बाजू आहे. स्थैर्याबरोबर ताठरताही येतेच. हा एक अटळ घटक आहे. जे काही स्थिर आहे ते कडक सुद्धा आहे. स्वतःला अतिशय लवचिक करूनही स्थिर राहण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. यासाठीच योगी लोकांना पारा फार आवडतो. द्रवरूप तरीही प्रचंड स्थिर. त्यासारखी ती एकमेव गोष्ट आहे म्हणून आम्ही पाऱ्यावर खूप प्रेम करतो, कारण द्रवरूप असूनही अतिशय स्थिर. उजवी बाजू सुद्धा खूप स्थिर आहे आणि थोडीफार ताठर सुद्धा आहे. शारीरिक दृष्ट्या आपण जर शरीरापासून सुरुवात केली, शारीरिक दृष्ट्या डावी बाजू जरा जास्त नाजूक आहे, कारण डाव्या बाजूवर हृदयाची जबाबदारी आहे. शरीरात त्याचं अनेक स्तरांवर फार महत्व आहे. शरीरात फक्त रक्त पोहोचवणंच नाही, त्याचं अनेक स्तरांवर महत्व आहे. आणि त्या बाजूने तुम्ही कधीच सुरुवात करू नये. भारतात आम्ही तुम्हाला सांगितलं, अगदी सकाळी उठताना सुद्धा तुम्ही उजव्या बाजूने वळून उठलं पाहिजे. डाव्या बाजूने कधीच तुम्ही उठता कामा नये, कारण दिवसाची पहिली हालचाल जर तुम्ही डाव्या बाजूने केली तर तुम्ही तुमच्या शरीर यंत्रणेला थोडंफार नुकसान पोहोचवू शकता. नेहमी तुम्ही उजव्या बाजूने वळून उठलं पाहिजे. आणि याशिवाय पृथ्वीवर अधिकांश लोकसंख्या ही उत्तर गोलार्धात आहे आणि एकूण मानवी लोकसंख्येपैकी 88% लोक हे उत्तर गोलार्धात आहेत. आणि उत्तर गोलार्धातील यंत्रणेत अशा अनेक शक्ती आहेत ज्या अशा प्रकारे कार्य करतात, म्हणून नेहमी उजवी बाजू. आता लगेच ऑस्ट्रेलियातील लोक विचारू लागतील की मी डाव्या बाजूने सुरुवात करावी का? नाही, केवळ तुम्ही आधीच चुकीच्या दिशेने जाताय म्हणून तुम्ही त्याच दिशेने गेलं पाहिजे असं नाही. तुम्ही उजव्या बाजूनच सुरुवात केली पाहिजे, कारण शारीरिक दृष्ट्या हे खरं आहे, मानसिक दृष्ट्या हे लागू आहे आणि ऊर्जेच्या बाबतीत सुद्धा हे लागू आहे की उजवी बाजू ही अधिक स्थिर आहे, डावी बाजू जास्त नाजूक आहे. तर नेहमी उजव्या बाजूनं सुरुवात करा. जरी सकाळी तुम्ही उठलात ते सुद्धा उजव्या बाजूनं. दिवसाची पहिली हालचाल ही उजव्या बाजूनं व्हायला हवी, डाव्या बाजूनं नव्हे. अशी काही परीक्षणे केली गेली आहेत जी स्पष्टपणे दाखवतात की जे डावखोरे आहेत ते उजवा हात वापरणाऱ्या लोकांपेक्षा कमी वर्ष जगतात. हे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही डावखुरे आहात का? जर तुम्ही डावखुरे आहात, जर तुम्ही सतत तुमचा डावा हात उजव्या हातापेक्षा जास्त वापरत असाल, तर तुम्ही उजवा हात वापरणाऱ्या लोकांपेक्षा सरासरी कमी जीवन जगाल. अर्थातच जीवन आणि मृत्यू यांचे इतर अनेक पैलू आहेत, पण हे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कमी करू शकतं, कारण डावी बाजू ही नाजूक आहे. तिनं अनुकरण केलं पाहिजे. ती सर्वात पुढे असता कामा नये. तर नेहमी उजव्या बाजूनं.